नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आमच्या योगजीव चॅनलमध्ये। आज आपण माहिती करून घेणार आहोत डी फार्माबद्दल। फार्मासिस्ट बनण्यासाठी डी फार्मा कोर्स करावा लागतो। चला तर सुरू करूया आणि माहिती जाणून घेऊयात की डी फार्मा कोर्स काय आहे। डी फार्माचा अर्थ आहे डिप्लोमा इन फार्मसी। हा एक करिअर ओरिएंटेड प्रोग्राम आहे ज्यात विद्यार्थ्याला फार्मास्युटिकल सायन्सचे बेसिक ज्ञान दिले जाते। हा कोर्स केल्यावर विद्यार्थ्याला फार्मा बाबतीतले सर्व ज्ञान मिळते व त्याला निरनिराळ्या बेसिक फार्मा गोष्टी माहीत होतात। तसेच त्याला फार्मास्युटिकलमध्ये करिअर देखील करता येते व तो आपले करिअर फार्मामध्ये बनवू शकतो। हा एक डिप्लोमा कोर्स आहे जो 4 सेमिस्टरमध्ये विभागला गेला आहे। डी फार्मा नंतर आपण बी फार्मा कोर्स देखील करू शकतो। डी फार्मा केल्याने आपल्याला बी फार्माच्या सेकंड इयरला ऍडमिशन मिळू शकते। तर आता आपण डी फार्मा कोर्स करण्यासाठी काय क्रायटेरिया लागतो त्याची माहिती जाणून घेऊ। डी फार्मामध्ये ऍडमिशन घेण्यासाठी आपण 12वीतून विज्ञान शाखेमधून कमीत कमी 50% गुणांनी उत्तीर्ण असणे गरजेचे असते। जर कॅन्डिडेट हा SC ST किंवा OBC असेल तर 45% मार्क्सला ऍडमिशन मिळते। तसेच फार्मामध्ये ऍडमिशन घेण्याची प्रोसेस ही प्रत्येक कॉलेजची वेगवेगळी असते। काही कॉलेज डायरेक्ट ऍडमिशन घेतात तर काही कॉलेजमध्ये एंट्रन्स एक्झाम घेतली जाते। डी फार्मामधील एंट्रन्स एक्झाम पुढील प्रमाणे असतात: CPMT, PMET, GPAT, UPSEE, AUAIMEE, JEE Pharmacy। आता आपण पाहूयात की डी फार्मा कोर्सचे स्पेशल कंपोनेंट कोणते आहेत जे विद्यार्थ्यांना शिकवले जातात। कंपाउंडिंग टेक्निक्स, इन्व्हेंटरी कंट्रोल, थर्ड पार्टी बिलिंग, ॲक्युरेट अँड कॉन्फिडेन्शियल रेकॉर्ड कीपिंग, ॲक्युरेट अँड सेफ प्रोसेसिंग ऑफ प्रिस्क्रिप्शन्स, इफेक्टिव्ह वर्बल अँड रिटन कम्युनिकेशन। ही माहिती जाणून घेणे देखील गरजेचे आहे की डी फार्मा कोर्स केलेला विद्यार्थी कोणकोणती महत्त्वाची कामे करू शकतो व ते फार्मसीमध्ये अचूक होतात। क्लायंट किंवा पेशंटच्या इन्फॉर्मेशनची माहिती जतन करून ठेवणे, प्रिस्क्रिप्शनला आयडेंटिफाय करणे, ऑर्डरसाठी पेपरवर्क पूर्ण करणे, ड्रग आणि मेडिकल टर्मिनॉलॉजीला समजणे आणि अप्लाय करणे, ड्रग डोसेसची कॅल्क्युलेशन समजून घेणे। तसेच डी फार्मा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्ही बी फार्मामध्ये देखील ॲडमिशन घेऊ शकता। आता आपण माहिती जाणून घेऊ की डी फार्मा कोर्स पूर्ण झाल्यानंतर आपल्याला कोणकोणते जॉब करता येतात किंवा आपण काय करू शकतो। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डी फार्मा कोर्स कंप्लीट झाल्यावर तुम्ही तुमचे स्वतःचे केमिस्ट म्हणजे मेडिकल शॉप चालू करू शकता। त्यासाठी लागणारे लायसन्स हे तुम्हाला डी फार्मा कंप्लीट झाल्यावर उपलब्ध होते। त्याचप्रमाणे डी फार्मा कोर्स झाल्यावर फार्मासिस्ट बनून गव्हर्नमेंट हॉस्पिटल, क्लिनिक, प्रायव्हेट केमिस्ट, प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये आपण प्रॅक्टिस करू शकतो। प्रोसेस कंट्रोल, मॅन्युफॅक्चरिंग क्वालिटी कंट्रोल आणि मार्केटिंगमध्ये देखील काम करू शकतो। याशिवाय फार्मा कंपनीमध्ये प्रोडक्ट एक्झिक्युटिव्ह तसेच सायंटिफिक ऑफिसर म्हणून देखील काम करू शकतो। तर हे सर्व ऑप्शन आपल्यासाठी उपलब्ध आहेत जर आपण डी फार्मा करतो। तर यात सॅलरी आणि पॅकेज देखील चांगला असतो जो आपल्या एक्सपिरियन्सनुसार वाढत जातो। तसेच यामध्ये सॅलरी ही कंपनीवर आधारित असते की कोणती कंपनी आहे आणि प्रत्येक कंपनीनुसार ती कमी जास्त होऊ शकते। आणि तुम्हाला जर जॉब करायचा नसेल तर तुम्ही स्वतःचे एक मेडिकल खोलू शकता। तर मित्रांनो, खरंच तुमच्यापैकी कोणाला डी फार्मामध्ये जायचे असेल तर ही माहिती तुमच्यासाठी नक्की उपयुक्त ठरू शकते। तसेच तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील सांगू शकता। जर तुम्हाला ही माहिती खरंच आवडली असेल तर आमच्या योगजीव चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।
धन्यवाद।